प्रयाग आणि जितू ही सलामीची जोडी मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळते. पहिलाच बॉल ऑन साईडला टर्न केला, क्रॉस बॅट इट. सलामीची जोडी मैदानावरती आली आहे. प्रयाग आणि जितू ही तुम्हाला जोडी पाहायला मिळते. भाटाळे विभागातील अगदी दोन स्टार भिवंडी नगरीतील तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतात. रबर बॉलचं क्रिकेट आणि भाटाळे म्हटलं की जसं भिवंडी विभागामध्ये टेनिस बॉल क्रिकेटची चर्चा झाली, गोरसई ब या नावाचा डंका वाजतो, रबर बॉल क्रिकेटची चर्चा झाली तर भाटाळे नावाची देखील तेवढीच मोठी दहशत आणि तितकाच मोठा दबदबा. आणि आज त्यांना फाईट करेल भूमी लवन आर बी वरप कल्याण नगरीतनं. एक नामवंत टीम कल्याण विभागातली आज मैदानावरती पोहोचली आहे. स्वागत करूया आपण दोन्ही टीमचं, आलेल्या त्यांच्या तमाम लाडक्या पाठीराख्यांचं स्वागत आहे तुमचं. ऑनलाईन जे प्रेक्षक ग्रामीण टेनिस क्रिकेट .in वरती मॅच एन्जॉय करतात, मोस्ट वेलकम ऑल ऑफ यू. पहिला बॉल सिंगल, दुसरा बॉल डॉट, बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. अजून एक वेगवान तेज तर्रार, चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. चार षटकांची मॅच आहे, नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल इन ऍक्शन टीम. फडके पाडा, नेक्स्ट मॅच भरोडी वर्सेस या मॅचचा विनर तुम्हाला पाहायला मिळेल. दोन सामने फडकेपाडानं जिंकून टेबल टॉप केलं. इथे फटका चांगला, याची सर वाट पाहत होते भिवंडीकर आणि भाटाळेचे पाठीराखे. मिड विकेटच्या बाहेर हा येतो एक दमदार षटकार आणि या षटकारानं स्कोर पुढे फ्लॅ होतोय. धाव फलकावरती 7. जितू माळीच्या बॅट मधून आला हा षटकार. जितू माळी आणि प्रयाग इस्लामीची जोडी तुम्हाला पाहायला मिळते भाटाळे टीमच्या माध्यमातून. लाईन चेक केली जाईल. सचिन कडू यांचा इशारा डाव्या स्टिकच्या बाहेर आहे. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन आणि एक्स्ट्रा रन स्कोर पुढे फ्लॅ होतोय. धावफलक या ठिकाणी जाऊन पोहोचलं 8 या आकड्यावरती. दोन्ही टीमकडे एक वेगळं पोटेन्शियल, एक जबरदस्त लढाई या दोन टीमच्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळणार आहे. धावफलक धावफलकावरती सध्या 8 वरती आहे. डॉट बॉल्स देखील जरूर आले. त्यानंतर आलेला हा षटकार आणि व्हाईट बॉल. पुन्हा एकदा मॅचमध्ये इंटर होतीये टीम भाटाळे. बॉल तयार, लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे, चांगली गोलंदाजी करताना आपण पाहता गोलंदाजे प्रसाद. चांगला षटक आतापर्यंत तो देखील हातातोय. अजूनही या षटकातील अंतिम बॉल बाकी आहे मैदानावरती 1. शेवटच्या बॉलवरती काय दडलं त्याचं उत्तर येणारा बॉल आपल्याला देईल. मॅच मात्र ही पैसा वसूल रंगेला शंका नाही आहे. जागृती स्पोर्ट्स ट्रॉफी 2024 आपण अनुभवता. राहुलदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा रंगताना आपल्याला पाहायला मिळते. जागृती स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा ब्राह्मण करवलेचं एक जबरदस्त खेळाडू, त्यांची लाडकी कन्या जागृती. जागृती स्पोर्ट्स स्पॉन्सर बाय जागृती स्पोर्ट्स ट्रॉफी 2024. फटका हाफ ट्रॅकर मिड विकेटच्या बाहेर, कसा सोडेल मैदानावरती फलंदाज जितू माळी ज्याच्या नावामध्ये जीत आणि मैदानावरती परिस्थिती कशी असो हार किंवा जीत हे माहिती आहे ब्राह्मणदेव भाटाळेला. आणि धावफलक 6 पुढे जात 15 या आकड्यावरती. षटक संपलं मैदानावरती पहिलं आणि धावफलकावरती धावात 15. भूमी लवन आर बी वरप. भूमी लवन म्हटलं की प्रत्येकाला माहिती आहे हा संघ पुरस्कृत केला टिटवाळा विभागातील एक उद्योजक आणि यशस्वी संगणक आणि त्या सोबतीनं टिटवाळा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आणि दोस्तीच्या दुनियेतील एक दिलदार व्यक्तिमत्व जगन्नाना पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. भूमिलन मांडा खरं तर आज खेळणार होती, त्यांच्या अनुपस्थितीमध्ये आज त्यांनी आर बी वरपला भूमिलन नावानं पुरस्कृत केलं. या पाहूयात कशाप्रकारे क्रिकेट मैदानावरती दाखवतीय भूमिलन आर बी वरप. टेम्पो आहे 1200 आणि
बॉल आता यार बॉलिंग मार्कवर, बॅकफुटला जाऊन पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं आउटफील्ड, तिकडे थोडी स्लो झाली आहे, पडल्यानंतर बॉल देखील डायव्हर्ट झाला, फायनली बाउंड्री लाईनच्या दिशेनं बॉल फील्ड केला जाईल, तोपर्यंत दोन धावा अजून जोडला जातील. धावफलक दोनने पुढे जात आहे, टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 19. आझादीनं मेडन षटक टाकलंय तर मग त्याच्या चेहऱ्यावरती खुशी आहे. बॉलर्स म्हणून ज्यावेळी तुम्ही रबर बॉल क्रिकेटमध्ये मेडन ओव्हर टाकता आणि सध्या तोच आज स्कोरर आपल्या सोबत आहे. मयूर दातीलकरनं पहिलं षटक टाकलं त्यानंतर टेन्शन सगळ्यांना आलेलं की आता नंतर बॉलर्स कोण आहेत, त्यानंतर आधी आला बॉलिंग ट्रॅकवरती आणि आधीने एका हाती त्या मॅचला कलाटणी दिली आणि सामना जिंकला घारिवलीच्या विरुद्ध. मजाला मॅचला स्टेट्यून विथ अस, कुठेही जाऊ नका, अजून चांगल्या चांगल्या मॅचेस तुमच्या भेटीसाठी येतील. फटका समोरचा ला डी मध्ये लॉंग ऑनला, एक सिंगल कम्प्लीट, सेकंडचा कॉल आणि दोन धावा वेगात पूर्ण करत असताना प्रयाग आणि जितूला ज्यासाठी ओळखलं जातं ना, खरं तर अजून ती बॅटिंग झाली नाही आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. रबर बॉल क्रिकेट आणि भिवंडीच्या क्रिकेटचे सगळे राजे आहेत. 21 धावा धावफलकावर, अजूनही बॉल शिरले की त्या ओव्हरमधील दोन बॉल आता यार क्लीन बोल्ड फलंदाज बाद राऊंडील एक बोल्ड केलं त्या ठिकाणी बॅटर्सला आणि या ठिकाणी जाते विकेट. फलंदाज होतील बाद आणि या विकेट नंतर आपण पाहताय धावफलकावरती धावा 21 वरती थांबलं, अजूनही एक बॉल दुसऱ्या षटकातील बाकी आहे. न्यू बाटा मैदानावरती जातो प्रेम, प्रेमाला बॅटिंग ट्रॅकवर धावफलकावरती धावा आतापर्यंत 21 आहेत, अजूनही एका बॉलचा खेळ या ठिकाणी दुसऱ्या षटकातील शिल्लक आहे. 4 ओव्हरची मॅच तुम्ही पाहता. बॉल आता यार बॉलिंग मार्कवर, शेवटचा अंतिम बॉल नवीन फलंदाजाला प्रेम नंबर 3 वरती विकेट जाती आहे. फलंदाज बाद झाला आतापर्यंत आपण पाहता तो म्हणजेच जीतू माई. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आणि दोन षटकांचा खेळ संपल्यानंतर 21 धावा धावफलकावर ब्रह्मदेव भाटाळे वर्सेस भूमी इलेव्हन आरबी वरप या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते. शेवटचं अगदी आपण पाहता अजूनही पहिल्या फेरीतला हा सामना सुरू आहे, यानंतर सेकंड राऊंडची सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अपॉइंटर प्राजस बरोडीच्या विरुद्ध या मॅचचा विजेता संघ. बरोडी कुठेही जाऊ नका, यानंतर खेळायचं आहे. बॉल आता यार फटका फर्स्टला मिस टायमिंग, बॉल हवा होता डाऊन दी बॉल फील्ड कॅच टिपलाय अतिशय चांगला झेल आणि फलंदाज बाद जाते विकेट. नवीन फलंदाज येतोय पंकज माळी पँकी. त
थांबलेत, धावा पूर्णपणे थांबलेत, भरपूर चांगलं क्रिकेट दाखवलंय मैदानावरती. भूमीला पण आरबी बरपनं, कारण प्रयागला बाद केलंय, जितूला बाद केलंय, आणि पूर्णपणे भाटाळेसारख्या एक नामवंत टीमला सध्या धाव्यांसाठी संघर्ष करावा लागतोय, त्यामुळे अडचणी वाढत चालत. आणि कल्याण विभागातनं आपण का आलोय याची प्रचिती देत असताना वरप आपल्या नावाला साजेसं क्रिकेट मैदानावरती खेळते. पंकज माई न्यू बॅटा, पंकजच्या बॅटमन अशा अपेक्षा नक्कीच आहेत, कारण इथं आता दोन महत्वाच्या विकेट गेल्यानंतर या खेळाडूला डाव सावरायचा. अजून एक डॉट बॉल, चांगली गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. बॉल आता यार बॉलिंग मार्कवर, चांगली गोलंदाजी होती. आता बॅटच्या समोर होता, फ्लिक करायचं होतं, प्रॉपरली कनेक्शन नाही झाला, एक सिंगल फक्त मिळेल. सिंगल डबलनं सध्या फारसा फरक पडणार नाही आहे टीम वरपला, कारण त्यांनी पूर्णपणे अगदी आपण पाहतात दोन ओव्हरमध्ये थांबवलं, तिसरं षटक ते देखील चांगलं चाललं. ओव्हर नंबर 3 बॉलिंग करतोय गोलंदाज मनीष. बॉल आता यार शफल होऊन खेळायचं होतं, डावा स्टिकच्या बाहेर, वाईड बॉल, एक्स्ट्रा रन, 23 धावा धाव फलकावर. ओव्हर नंबर सुरू आहे 3, अजूनही बॉल शिल्लक आहे त्या ओव्हर मधील. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, अजून 9 बॉल मध्ये कमीत कमी 20 शोधायच्यात टीम भाटाळेला, जेणेकरून 40+ एक चांगलं टार्गेट मैदानावरती सेट केलं जाऊ शकेल. सिंगल कम्प्लीट आहे, सेकंडचा कॉल आणि 2 धावा या ठिकाणी होतात. पूर्ण धाव फलक 2 पुढे झाल, 25 धावा गुंतालिकेवरती आतापर्यंत लागलेत. पहिल्या डावाचा खेळ सुरू आहे, टॉस जिंकल्यानंतर फोल्डिंग स्वीकारली आहे टीम आरबी वरपनं. आज पाऊस मुळीच नाही आहे, विकेट पूर्णपणे अगदी आपण पाहता ड्राय सर्फेस आहे, अशा विकेटवरती रन्स बनायला हवा, तिकडे मात्र आज रन्सचा दुष्काळ आपल्याला पाहायला मिळतोय. इथे फटकाला जवाब, ओव्हर द कव्हर, बॉल पाठवला सीमा पार, इट्स आउट ऑफ द पार्क, ट्रेडमार्क होता भाटाळे गावाच्या क्रिकेटचा फलंदाज प्रेमच्या बॅट मधून एकदमदार षटकार. धाव फलक 6 जाते पुढे, 31 धावा धाव फलकावर. बॅटशी लागली टॉपेज, बॉल झाला मागे, फाईन लेगला रन्स मिळतील या ठिकाणी 4-2, त्याची चर्चा सुरू आहे. गेला बॉल बाउंड्रीच्या बाहेर, धावा मिळतील 4. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि एक चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते टीम ब्राह्मणदेव भाटाळे, 35 लॉस ऑफ 2, 35-2. थोडं फास्ट खेळा प्लीज टीम वरप, अजून यानंतर आपल्या भरपूर मॅचेस बाकी आहेत. धाव फलकावर आपण पाहता रन सध्या ऑन आहेत, या ओव्हरमध्ये भरपूर चांगले रन्स आलेत, कारण लास्ट 2 बॉलवरती 10 धावा आपण पाहिलेत. पस्तीसावा धाव फलकावर, शेवटच्या षटकाचा खेळ अजून या ठिकाणी बाकी आहे. अंतिम षटक घेऊन आला बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आबा. शेवटच्या अंतिम षटकाचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे, अंतिम षटकामध्ये धावा किती येतील लक्ष त्याकडे लागले टीम आरबी वरपच्या पाठीराख्यांचं. भूमी लवन जगन्नाथ पाटील यांनी आज हा संघ पुरस्कृत केला. आबा बॉलिंग ट्रॅक वरती, पहिला जातो डॉट, बॉल आता यार आबा बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढचा बॉल, अजून एक चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर बॉल फिरत असताना पंकज माई, लगातारचे 2 डॉट. दोन चेंडूवरती कोणतीही धाव नाही आहे, अजूनही 4 बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. सौरभ शेट म्हात्रे यांचं आगमन झालंय, स्टारबक्स ब्रँड बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं चालला बॉल,
दोन कंप्लीट झालं थर्डचा कॉल आणि तीन धावा देखील या ठिकाणी मिळतील. धाव फलक तीनने पुढे जाईल 38. अजूनही तीन बॉलचा खेळ शिल्लक आहे. तीन बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. येणाऱ्या तीन बॉल मध्ये किती रन्स येतील त्याकडे लक्ष सध्या नक्कीच लागला. बॅटिंग करणाऱ्या टीम ब्राह्मणदेव भाटाळेच मोठ्या फटक्याची गरज आहे. समोर बॉल डीप मध्ये लॉंग ऑनला एक पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल केला जातोय. फिल्डर आहेत तिकडे थोडा वेळ घेत आहेत आणि तोपर्यंत दोन धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. धावफलक दोन ने पुढे जाल 40 आणि आता पावसाचं देखमेल आगमन झालंय म्हणजे भाटाळे म्हणाले हे कुठेतरी चांगलं आहे. 40 धावा धावफलकावर. यानंतर आर्यनचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. एक डेंजरस कॉमेंटेटर. व्हॉट अ शॉट, लांबून खेचला स्लॉग स्वीप मिड विकेटच्या बाहेर. प्रेम आज भन्नाट बॅटिंग करतोय. कठीण परिस्थितीत स्वतःला इतकं सांगा की शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून हारलो नाही. प्रेमनं तेच केलंय, दोन षटकार त्यांना मारलेत. व्हेरी मच नीडेड. धावफलक सहाने पुढे जात आहे. 44 थोडस बाजूवा ना. 46 थोडस बाजूवा. 46 धावा धावफलकावर. 46 अंतिम बॉल बटन पॅड मध्ये होता. समोर चालला लॉंग ऑनला. सिंगल कंप्लीट आहे. सेकंडचा कॉल आणि दोन धावा या ठिकाणी झाल्यात त्या म्हणजे पूर्ण. दोन धाव्याच्या मदतीनं पहिला डाव या ठिकाणी संपलाय. 48 धावा धावा या ठिकाणी उभारलेत ब्राह्मणदेव भाटाळेनं आणि 49 धावेचं लक्ष या ठिकाणी पार करायचं. मागच्या मॅच मध्ये देखील 49 टार्गेट होतं. या मॅच मध्ये देखील 49 धावेचं लक्ष आहे. भाटाळे संघांनी चार षटकामध्ये 38 धावा केल्या आहेत आणि 49 धावाचा टार्गेट ठेवले ते म्हणजे वरच संघाला. बघा ओपनिंग जोडीचं नाव सांगायचं आहे दोघांचं. एका नाव प्रशांत आहे टीसीटी वर, दुसरा राज. प्रशांत आणि राजची जोडी बघूया मैदानावरती काय करतात. चार षटकामध्ये 49 धावाचा टार्गेट ठेवले ते म्हणजे वरच संघाला.
गोलंदाज बॉलरचं नाव सांगायचं आहे छत्रछन पंकज माली गोलंदाज एकोणपन्नास धावांचा टार्गेट ठेवले वरच संघाला ओपनिंग जोडी बघू शकता माझ्या गोलंदाज पंकज स्ट्राईकला फलंदाज धीरज प्रशांत स्ट्राईकला प्रशांत नो स्ट्राईकला राज गोलंदाज पंकज तर पहिल्या षटकाचा पहिला चेंडू स्ट्राईकला प्रशांत चेंडू खूप वरून गेला डोक्याच्या वरून वन बॉल दिला जाईल पहिला काय पंच निर्णय वन बाउन्स वाईट दिला जाईल याच्यानंतर चेंडू आवडतो आणि तर नऊ चेंडू दिला जाईल पाऊस आलाय आता पावसामध्ये मजा आलाय खेळायला मेन पावसामध्ये मजा येतो या चेंडूला खेळायला चेंडू डॉट होते पहिला चेंडू डॉट होते एक चेंडू आणि झालेला आहे धाव संख्या दुसरा चेंडू चेंडू चार धावा आणि धावसंख्या वाढते धावसंख्या बघू शकता पाच दोन चेंडू पाच झाले आहेत दोन चेंडू तिसरा चेंडू स्ट्राईकर प्रशांत गोलंदाज पंकज आता नो दिला जाईल कारण की वन बाउंड दिला होता हा फ्रीट असणार आहे बघूया फ्रीट वर किती फायदा घेतोय प्रशांत आधी दोन चेंडू झाले धाव संख्या झाले सहा फ्रीटचा पाय फायदा घेतला नाही पंकज प्रशांत दादा यांनी तीन चेंडू झाले आहेत धाव संख्या लापरवाती सहा दोघ्या चेंडूवर किती धाव मिळतोय बघा चेंडू गेला चार धावासाठी चारने धाव संख्या वाटते धाव संख्या झाली धाव फलकावरती दहा चार चेंडू दहा झालेले आहेत आणि पहिल्या षटकात दोन चेंडू बाकी आहे बघ्या दोन चेंडू किती धाव येत आहे शॉर्ट पिच चेंडू होता चेंडू काय समजला नाही प्रशांत नाना ना पाच चेंडू झाले आहेत अजून शेवटचा चेंडू बाकी आहे पहिल्या षटकातला बघूया चेंडू किती धावा येतोय पाच चेंडू दहा झाले आहेत फलंदाज बात होतोय प्रशांत बात होतोय पहिले षटकांत धाव संख्या बघू शकता दहा फलकावरती एक गडी बाद दहा बघा नवीन बॅट्समन कोण होते मैदानावरती मनीष
नवीन गोलंदाज बघू शकता, नवीन गोलंदाज नाव उमंग, दुसरा गोलंदाज आले उमंग, नाव चांगलं आहे, गोलंदाज भी चांगला असेल, पहिल्या षटकात धाव संख्या झाले 10, एक गडी बाद, एकोणपन्नास धावांचा टार्गेट आहे, अजून 39 धावाची गरज आहे, 18 चेंडू, बघूया काय होतं मैदानावरती, काय चेंडू होता चेंडूवरती, चेंडू काय समजला नाही कारण की पाऊस पडला, मैदान झाला असं ओला, चेंडू पडला तर चेंडू निघणार, चेंडू डॉट होते, पुन्हा दुसऱ्या षटकाचा दुसरा चेंडू टाकला राज, बघूया चेंडू किती धाव मिळतोय, 2 धाव झाले, 2 धावांनी धाव संख्या वाढते, बघू शकता धापलकावरती 12, 2 चेंडू 12 झाले, बघूया तिसऱ्या चेंडूवर काय होतोय, शॉर्ट चेंडूवर चेंडूवरती काय होतोय, 4 धावा भेटते का, 2 4 धावा, शहाणे धाव संख्या वाढते बघू शकता 16, 3 चेंडू 16 धाव झाले, बॅटिंग चांगली करतोय राज, अशी बॅटिंग करायला लागेल तेव्हा तुम्ही सामना जिंकू शकता, जर शतरक्षण करणारा जिंकायचा असेल तर गोलंदाजी चांगली करायला लागेल तेव्हा तुम्ही जिंकू शकता, दुसऱ्या षटकातला चौथा चेंडू, चेंडू खूपच बाहेर आहे, धाव संख्या दिला वाईट, वाईट ने धाव संख्या बघू शकता, धाव फलकावर ते 17 वरती बघू शकता, कोण नाव होतो खतरा, 17 म्हणता खतरा होतो दोन्ही संघाला, 3 चेंडू झाले, चौथा चेंडू, फुलनादा चेंडू बीट, काय गोलंदाजी करतोय गोलंदाज उमंग, चांगली गोलंदाजी करतोय, 2 चौकार आला होता, बघूया 5 चेंडूवर काय होतोय, पुन्हा एकदा चेंडू डॉट, असा चेंडू डॉट करणार तर तुम्हाला सामना गमवावा लागेल, तर तुम्हाला जिंकत असेल तर चौकार षटकार मारायला लागेल, गोलंदाज चांगली करतोय गोलंदाज उमंग, 2 चेंडू बघा, 2 बाउंड्री आल्यानंतर 2 चेंडू बीट होतोय बॅट्समन राज, हरकत नाही अजून आला, शेवटचा चेंडू बाकी आहे दुसऱ्या षटकातला, आता चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट होता, चेंडू मागे आहेत, बघा चेंडू किती धाव मिळतोय, बघा तू तू मेफे आणि फलंदाज बात, राज चांगली बॅटिंग करत होतो, राज आता बात होतोय, बघूया जागा भरासाठी कोण येतोय नू बॅटल मैदानावरती, दोन षटकांत धाव संख्या बघू शकता, धाबल करते 18, अजूनही 12 चेंडू आणि 12 चेंडू आणि 31 धावाची गरज आहे, अजून लक्ष काय मोठं नाही, रबर आहे, रबरचा चेंडू आहे, चेंडू लागला तर बाहेर जाणार, रबरचा चेंडू आहे,
धावक आहे माग नाही, फक्त बॅट वर चेंडू घ्यायचा आहे, बाहेर मारायचा आहे. अजून 12 चेंडू आणि 31 धावाची गरज आहे, ते म्हणजे वरफ सांगायला. न्यू बॅट्समन आले मैदानावरती, योगेश चौथा तिसरा गोलंदाज, नाव सांगायचं आहे तिसरा गोलंदाज, तिसरा गोलंदाजचं नाव शतरक्षण करणारे. तिसरा गोलंदाज पियुष, बघूया पियुष काय करतोय. आणि नवीन बॅट्समन आहे मैदानात आले आता योगेश, योगेश आणि मनीष, मनीष तू पियुष बघूया चेंडू किती धाव मिळतोय, दोन धाव मिळतोय या चेंडूवरती. बघा तिथे दोन धाव, तिथे तीन धाव घेतोय, तीन धाव संख्या बघू शकता दापालकरती. 21 एक चेंडू झाले, 21 धाव झालेत. सामना जिंकत असेल तर परत संघाला बॅटिंग चांगली करायला लागेल. तिसऱ्या षटकात दुसरा चेंडू, ओके पुन्हा शॉर्ट पिच चेंडू होता, चेंडू बघू शकता किती धाव मिळतोय. दोन धाव झाले आहेत, दोन ने पुन्हा एकदा धाव संख्या बघू शकता धावपळ करती. 23 दोन चेंडू 23 झाले आहेत. अजून मॅच मध्ये 23 सामना दोन्ही संघाकडूनच आहे, असं नाही की सामना काही वरफ होऊन जिंकू शकणार. दोन्ही संघ चांगलेच आहेत. तिसऱ्या षटकाचा दुसरा चेंडू, तिसरा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू डॉट, बघा तुम्हाला चेंडू डॉट करायला लागेल, तुम्हाला सामना गमवायला लागेल. चौका षटकार आला तर तुम्ही सामना जिंकू शकता. गोलंदाज चांगली करतोय पियुष, पियुष तू योगेश चौथा चेंडू, बघूया फलंदाज बाद होतो का नाही. आणि फलंदाज बाद, योगेश बाद होते त्याची जागा बसाठी आता न्यू बॅट्समन अब्बा, अब्बा अब्बा न्यू बॅट्समन अब्बा, अब्बा पाचवा चेंडू, बघूया सोटपी चेंडू, बघूया चेंडू किती होतोय, धाव संख्या भेटतात. पहिला टप्पा घेता आता दुसरा टप्पा बघूया कुठे भेटतो. अजून शेवटचा चेंडू बाकी आहे तिसऱ्या षटकातला, धाव संख्या झाले 24. अजून 25 धावाची गरज आहे, 7 चेंडू, हा चेंडू षटकार सामना बघायला मजा येईल. पंचा डिसिजन, राईट डिसिजन, नो कमेंट. चौथा गोलंदाजचे नाव, चौथा गोलंदाज प्रयाग माली, प्रयाग माली, प्रयाग
छोटा गोलंदाज आलाय, गोलंदाज घेऊन चेंडू डॉट होत आहे. आता पाऊस पडलाय, चेंडू खूप फास्ट येणार, बॅट्समन सावधान नाही. चेंडू असा चेंडू येणार, हा रबरचा चेंडू आहे. जेवढा पाऊस पडणार, जेवढा मैदान ओला असेल तसा चेंडू येणार. अजूनही पाच चेंडू आणि 25 धावांची गरज. पुन्हा चेंडू आकाशात आहे, फलंदाज बाद. चार चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. न्यू बॅट्समन प्रणीत. चार चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. चांगली गोलंदाजी करतोय. चार चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. हो गया प्रणित, काय करतोय? आल्याला चेंडू गेला कुठे? काय ते चार धावा का पंच? चालत पंचाने आज फिरवलं, चौका द्यायला लागेल. तीन चेंडू, 21 धावांची गरज. भरोडीची आखी टीम आले टोस साठी, काय हरकत नाही. आज दोन चेंडू बाकी आहे. बघूया दोन चेंडू वरती काय करतोय. लास्ट चेंडू आहे का? पाच चेंडू आलेत. षटक समाप्त म्हणजे वाईट. चौथ्या षटकाला शेवटचा चेंडू, हा चेंडू डॉट. सामना जिंकला आहे बाटाले संघ, आडलक वरप संघ. बरोडी संघ टोस साठी यायचे आणि बाटाले सोमना मात्र जास्ती टोस करत आहे. वेलकम कॉमेडी. आणि आता ओमकार शेट्टी येणार आहेत कॉमेडी करण्यासाठी. चांगले नाव आहे त्यांचा बोध, त्यांना खूप रायगड संघाकडून येतात कॉल बोलण्यासाठी. खूप फेमस आहेत ते आपल्या संघाकडून. गावात गावात त्यांचं नाव आहे.